ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। आत्ता एक 10-22 मिनटं झालं एक आमचे सातारचे रुक्मिणीताई म्हणून होत्या, ते आले होते, त्यांचं कुटुंब सर्व आलं होतं, मुलगा, त्यांचे मिस्टर, आणि आले तर अर्धा एक तासाला पाऊसही चालू होता, आणि पाऊस चालू असल्यामुळं थांबण्यात बी आलं थोडंसं जास्त, गप्पा गोष्ट थोडी इकडे तिकडे झाले, आणि त्यांनी येताना गाडीमध्ये काही समजा मंदिराला एक आपलं अन्नदानासाठी काही पार्सल पाठवलं, त्यांनी पार्सल दिलं ते ठेवलं, पण मी काय बघितलं, पण आता ते पाहणार आहोत आपण ठेवलं आहे काय काय, कारण त्यांनी पहा म्हणले काही कुठं सांडा लोंडा वगैरे काही झालं असलं तर पाहून घ्या म्हणले, म्हणून आपण ते पाहूया नेमकं ह्यांनी काय तर ठेवलं आहे काय काय आपल्या ह्याच्यात, तर ही बघूया आपण हे पण बघूया उघडलं का हे त्यांनी पाठवलं होतं गाडीत आले होते ह्याच्यात काय काय ते बघूया आपण का हे एक आलेला आहे हा रुमाल एक पाठवला आपण एक एक हे नारळ एक नारळ हां याच्यात काय काय बहुतेक हे हलून घेत हे त्यानंतर चार त्यांचे घालून फक्त होतो बर काय हे गिफ्ट समजा स्वीट काही पॅक आहे काय आता ह्याच्यात पाहावं लागेल हे खूप पॅक करून तर मी आपण पाहूया कारण अरे बघ हे वाती देवाला वाती हे देवाचं तेल हे भेट दिलेलं आहे खाली हे गुलाब पाणी तूप आहे हे वाटीच आहे फुलवाटी भस्म हे भस्म आहे भस्म हो काही सगळं पूजेचं साहित्य पाठवलेलं आहे हे काय अरे हे धूप धूप आहे धूप बघूया अजून कापूर खूप मोठा कापूर दिला आहे मी कार्यक्रमाचा आणि अत्तर देवाला अष्ट
अष्टगंधच पॅक ही मसाला बत्ती दूध देवासाठी पेट्रोल झालं पाहिलं आहे सगळे काय हे पूर्ण जे सामान आहे दिसलं हे पूर्ण हे पीठ आहे गहू तांदूळ आमुष्याचे पूर्ण आता हे समजा अन्नदानासाठी त्यांनी काही किराणा वगैरे पाठवलं ते पण आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखव हे सगळं ते गुळाची ढेप ही खोबरं ही सगळे गहू ह्याचे तांदूळ आहे हे पूर्ण वाती हे तर पाहिले तुम्ही सगळे हे त्यांनी कपडे हे वगैरे सर्व गोष्टी आज भेट दिली आणि इथं येऊन टाकलं आहे रुक्मिणी जगन्नाथ पाटील यांच्याकडून ते आलेलं आहे आत्ता